नमस्कार मित्रांनो, कोकण सफरच्या सेकंड सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आहे थर्ड ब्लॉग, तिसरा डे आहे आणि आपण आहोत महाबळेश्वरच्या सनराईज पॉईंटवर। तर 7:34 टाईम होता सनराईजचा आणि आता झाले 6:36। तर आज दिनांक 6 नोव्हेंबर 2023, त्यानुसार आम्ही गुगलमध्ये बघितलं 6:34 टाईम होता सनराईजचा। तर आम्ही इथं आलो आहोत या पॉईंटला। तर तिकडे आहेत क्लाउड्स सगळे जमा झालेले आहेत, त्यामुळे तुम्हाला तो सध्या दिसत नसेल, पण सनराईज चालू झालेला आहे। ॲक्च्युली थोडासा उजेड दिसतो इकडे। तर दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे आजच्या व्लॉगची। आजचा आहे तिसरा डे। तर आजचा प्लॅन आहे महाबळेश्वर थोडा एक्सप्लोअर करण्याचा। तर आज आम्ही जाणार होतो दापोलीला, बट तो प्लॅनिंग आहे, बट तो उद्या करू, कारण उद्या दापोली विजिट करू। आज थोडा महाबळेश्वर एक्सप्लोअर करण्याचा प्लॅन आहे। इकडे आल्यानंतर इकडचं वातावरण बघितलं, हिवाळ्यातलं वातावरण जरा बघितलं की किती थंड आहे इकडे। तुम्ही वाऱ्याचा आवाज पण ऐकू शकता। पुढे एक विल्सन पॉईंट आहे, तिकडे पण तो करू आणि बघू पुढे काय काय अजून एक्सप्लोअर करण्यासारखं आहे या पॉईंटमध्ये। तर तुम्ही एकदा व्ह्यू बघा। मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हे व्लॉग बनवण्याचं इन्स्पिरेशन मी ज्या माणसाकडनं घेतलं ते आहेत परेश प्रकाश शिंदे, ज्यांचं चॅनल आहे स्टोरी ऑन व्हील्स आणि महाबळेश्वर हे त्यांचं गाव आहे। मी बाकीच्यांचे पण व्हिडिओ बघितलेत, मोठे ब्लॉगर्स, खूप मोठे ब्लॉगर्सचे व्हिडिओ बघितलेत, बट परेश दादाचे जेव्हा मी व्हिडिओ बघायचो तेव्हा मला एक वेगळा स्पार्क मिळायचा। म्हणतात ना की तो स्पार्क झाला आणि ती आग पेटली आणि कोकण चो रायडर्सचा हा चॅनल क्रिएट झाला। भारी वाटतंय, मस्त थंड थंड हवा चालू आहे आणि वातावरण पण भारी आहे। सूर्यदेवाचे दर्शन झाले तर थोडीशी झलक। तो दोस्तों, हम हैं विल्सन पॉइंट में महाबळेश्वर के। अभी हम लोगों ने देखा कि सनराइज का पॉइंट, सो सूर्योदय देख के हम अभी विल्सन पॉइंट में घूम रहे हैं। सो यहाँ पे सिर्फ दो सनराइज पॉइंट है। जो स्टोन्स दिख रहे हैं उसको काट के ये जो रेड कलर के ब्लॉक्स है वो बनाते हैं और इसे घर बनाते हैं और जो भी मतलब कंस्ट्रक्शन का काम रहेगा उसके लिए ये यूज़ होते हैं ब्लॉक्स। तो इसको हम मराठी में चीरा बोलते हैं, जो ऐसा चीर के तैयार होता है, इसलिए उसको चीरा नाम दिया गया था। कितना सुहाना मौसम है, कितने सुहाने डॉगीज है, सारे भूख रहे। इतने सुबह उठने की आदत नहीं है, बट आज थोड़ा अच्छा लग रहा है सुबह उठने के बाद, क्योंकि इतना ब्यूटीफुल क्लाइमेट एंड आजू बाजू जो ग्रीनरी है वो देख के थोड़ा एकदम सुकून मिल रहा है मन को। वो अभी जा रहे हैं बैबिंगटन पॉइंट। सर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा गम पाहिजे असेल तर माझ्याकडे आहे। सो फ्रेंड्स, वी आर इन बॅबिंगटन पॉइंट। आता या पॉइंटची वैशिष्ट्य मला काही माहीत नाही तेवढी, पण आजूबाजूचं जे हे क्रिएट केलं आहे मस्त झाडांना कंपाऊंड वगैरे बांधून मस्त असं व्ह्यू तयार केलेलं आहे, असं गोल गोल आकारांचं। रेनी सीझन में यहाँ का क्लाइमेट सही रहेगा, यहाँ पे बैठने के लिए जगह है। ये है मेरी R15। कितनी भारी वट्टे यार, अच्छा लग रहा है थोड़ा यहाँ पे घूम के। हिंदी में व्लॉग करने के लिए मुझे बहुत अनकम्फर्टेबल फील हो रहा है, मे बी आदत नहीं है इसलिए, बट मराठीत व्लॉग करता ना जे मला भारी वाटतं ना, जे सुकून मिळतं ना, ते कशातच नाही। आपली भाषा ती आपली भाषा, किती पण काही पण असू दे, कवरा भारी वाटतं आणि एकदम गावात आल्यासारखं फील होते मला। म्हणजे कोकण आणि महाबळेश्वर मला असं डिफरंट वाटत नाही, मला असं वाटतंय आपण एक कोकणातलं पार्ट असावा महाबळेश्वर। आय डोंट थिंक सो,
लोक याला मान्य करतील की नाही, पण बघा ना खाली चिरे वगैरे हे सगळ्या कोकणातच असतात, अजून कुठे असतात? चिऱ्याची बांधकाम पूर्ण बाग ही जी आहे ती पूर्ण चिऱ्यांनी बांधलेली आहे. आय नो दिस महाबळेश्वर कम्स इन टू द सातारा, साताऱ्यामध्ये मोडतं, बट मला कोकणच वाटतं यार महाबळेश्वर. थोडं चुकलं असेल मॅपमध्ये, चुकलं असेल, हा कोकणातलाच पार्ट आहे. कारण इकडचं राहणीमान आणि इकडचं जे वातावरण आहे ते कोकणाशी मिळतं जुळतं आहे. किंवा असं बोलू की कोकणातला अर्धा पाठ साताऱ्यामध्ये असं बोलू शकतो. साताऱ्याकरांनो वाईट वाटून घेऊ नका, पण खरंच पूर्ण कोकण वाटतं आहे, कोकणातलंच फील येतं आहे. बघा झाडं बघू शकता, या अशा दऱ्या आणि हे सर्वजण हे कोकणातच असतं. सो आय एम इन द कोकण मेरे प्यारे बंधू, मेरे बोरले रे बंधू. जर माझ्या हातात काय खाऊ बिऊ असतं तर नक्कीच आला असता आणि हातात ना घेऊन गेला असता. हा माकड कॅमेऱ्यामध्ये दिसतोय की नाही माहीत नाही, केवढा दिसतोय. रंजे बाबू, ओ रंजे भाऊ, दुसरे रंजे भाऊ आलेले आहेत. तो चला मग पुढचा पॉईंट कोणता येतो बघूया. चलो बॅमिंग्टन बस झालं. बॅमिंग्टन काय बॅमिंग्टन, आय डोंट, बॅबिंग्टन विसरायला होतं नाव. ते अशी नावं कोण ठेवतं यार, चांगलं महाराष्ट्रात आता आपण महाराष्ट्रातली नावं ठेवूया ना काहीतरी, असं काहीतरी चांगलंच नाव. अजून एक तिसरे रँचे भाऊ आलेत. तुम्ही काल मूवी बघितला असेल, काल काल मी हम तुम करेदा महा, त्या मूवीमध्ये जो सीन होता तसाच सीन वाटतो यार, तसेच रस्ते. चाललो आहेत आता प्रतापगडला. सकाळी दोन पॉईंट पूर्ण केले, पहिला होता सनराईज पॉईंट आणि सेकंड काहीतरी विसरून गेलो यार नाव, लाईक खूप कठीण नाव आहे ते. आता चाललो आहे आम्ही प्रतापगडला. प्रतापगड करून नंतर मॅप्रो नावाचं बगीचा बाग आहे, मॅप्रो बाग आहे, मॅप्रो गार्डन, सॉरी बाग पण आहे, मॅप्रो गार्डन आहे, तर तिकडे जाऊ. आता सध्या प्रतापगडाचं दर्शन. चला, हा छोटासा झरना होता, जिकडे पाणी दिसतं तिकडे थांबायची इच्छा होती. मित्रांनो मी आहे प्रतापगडच्या महादरवाजाजवळ. हा प्रतापगड आम्ही जिकडे स्टे करतो तिकडनं 18 किलोमीटरवर आहे, जवळपास 1 तास लागतो इकडे यायला बाईकने. म्हणजे थोडा टाइमपास करत आलो तर 1 तास तरी जातोच. तुम्ही बघू शकता की हा महादरवाजा आहे आणि मी इकडे पोचलो आहे. तर प्रतापगडची माहिती ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल. तर प्रतापगडची माहिती ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असेल, म्हणजे जे मराठी ऑडियन्स आहे त्यांना सगळ्यांना माहितीच असेल. ज्यांना माहिती नसेल त्यांना मी चापकाचे फटके देईन. आपल्याला प्रतापगडची कहाणी तर माहितीच असेल सगळ्यांना. अफजल खानाचा वध याच गडावर केला होता, गडावर नाही गडाच्या पायथ्याशी केला होता. आणि त्याचं मुंडकं जे होतं ते त्या साईडला एक प्लेस आहे, त्या साईडला तिकडे लटकवलेलं होतं. सो फॉर द हिंदी ऑडियंस आय वॉन्ट टू से की जो हमारे महाराज थे छत्रपति शिवाजी महाराज, उन्होंने अफजल खान का वध इस किले पे किया था. जो अफजल खान था उसका जुलूम इतना बढ़ रहा था, तो उसको रोकने के लिए शिवाजी महाराज ने एक प्लान बनाया था. वो प्लान बहुत दिनों से चल रहा था और उसके बाद फाइनली ये गढ़ पे, प्रतापगढ़ पे, प्रतापगढ़ के किले पे उसका वध किया गया और एग्जाम्पल रखा गया कि आगे से ऐसा जुलूम कोई ना करे करके. इसलिए उसका जो सर था वो काट के यहाँ पे लटकाया गया था. वो प्लेस पे हम अभी जाने वाले नहीं है क्योंकि अभी धूप भी बहुत है एंड उतना टाइम भी नहीं है.
मित्रांनो, आता आपण चाललो आहोत महाराजांच्या सिंहासनावर. डोळे तुम्ही बघू शकता, इकडे लांबवर बघू शकता, ती आहे अफजल खानची समाधी. कॅमेरामध्ये दिसणार नाही, होतं ट्राय करतो झूम करायचा एडिटच्या टायमाला. तर आपण आत्ता आहोत सिंहासनाच्या जागेवर. इथून हा व्ह्यू असा दिसतो. सिंहासनाचे दर्शन आता झालेले आहेत. आता पुढे चाललो आहे या पार्टमध्ये. इकडे एक देऊळ आहे, तिकडे जाऊ. परत तिकडे महाराजांची मूर्ती आहे घोड्यावर बसलेली, तिकडे एक जाणार आहोत. तर हे दोन गोष्टी पूर्ण करून मग निघू. हिवाळ्यात आलो म्हणून थोडा चांगलं वाटतं आहे, कारण थकवा जास्त जाणवत नाही. उन्हाळ्यात आलो तर खूप थकवा जाणवेल. आलो आहे करेक्ट 12 वाजता, टाईम दिसत असेल तर. आणि हा रस्ता कुठे जातो माहीत नाही. डाव्या साईडला जे वरती दिसतंय ते देऊळ आहे, आणि इकडे खूप सारे स्टॉल्स पण आहेत. मित्रांनो, आपण इकडे मॅप बघू शकता. मगाशी आपण जिकडे होतो सिंहासनावर, तो हा पार्ट. तिकडना थोडंच खालच्या पार्टवर जिकडे भेट झाली होती ॲक्च्युली, जिकडे वध केला होता ती जागा. आणि तिकडे जिकडे अफजलखानाचं सैन्य होतं ती जागा. इकडे म्हणजे महाराजांची युक्ती बघा, हे सर्व सैन्य त्यांना माहिती होतं की एवढं सैन्य इकडे येणं पॉसिबल नाही, तर एकट्या अफजलखानाला इकडे बोलवायचं आणि त्याचा वध करायचा. दॅट इज द मास्टर प्लॅन. यू कॅन सी द मॅप. आपण आता जस्ट मूर्ती बघितली, अनेक तलवार बघितली. त्या तलवारीचा इतिहास असा होता की त्या तलवारीने अफजलखानाविरुद्ध जो युद्ध झाले होते त्याच्यामध्ये ती तलवार यूज झाली होती, आणि त्या तलवारीने जवळपास 700 सैनिकांना मारलं होतं अफजलखानाच्या. तर असा हा इतिहास आहे. ॲक्च्युअल माहीत नाही, पण त्या माहितीनुसार जी मी तलवार दाखवीन आता व्हिडिओमध्ये, त्या खाली तुम्हाला दिसेल त्याची माहिती. ती झूम करून मी दाखवीन. तर ही आहे त्या मूर्तीच्या बाजूची एक बाग. ही प्रतापगडची बाग, आणि हा एक चोर दरवाजा आहे. इकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा सरळ बाहेर पडतो गडाच्या. सरळ इकडनं आपण खाली जाऊ शकतो. आपत्कालीन काळात किंवा आपत्कालीन वेळेमध्ये हा मार्ग त्या काळी वापरला येत असावा. तिकडनं वाट तुम्ही बघू शकता, तिची कडा तुम्ही बघू शकता. ती सरळ अशी अशा रांगेमध्ये ती गेलेली आहे कडा.
आय थिंक त्या बाजूला पण कोणतं तरी फोर्ट आहे त्या साईडला. कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही पण मला असं डोळ्याने एकदा व्ह्यू बघून घ्या यार. ऑसम आहे. प्रतापगडावरचा हा हा प्रतापगडाच्या मागचा बुरुज आहे. आता थोडीशी खूप अडचण आहे, खूप झाडे झुडप आहेत, त्याच्यामुळे रिक्स न घेता आम्ही इकडनंच मागे जातो आहे. तिकडे एक पाण्याची टाकीसुद्धा आहे. गेल्या वेळी आम्ही जेव्हा पावसात आलो होतो तेव्हा तिकडे व्हिजिट केलं होतं, पण आता जरा रिस्की वाटतं आहे त्याच्यामुळे आम्ही चाललो बॅक साईडला. तर मित्रांनो, मगाशी मी बोललो होतो की आपल्या पुस्तकामध्ये इतिहासाच्या जे चित्र दिसतं प्रतापगडाचं ते हेवालं आहे. आणि मी एक नोटीस केलं आहे, आपण जेव्हा येतो वरती तेव्हा हा एक रोड आहे तो असं साईडला वळसा करून चालला आहे, पण ॲक्च्युअल मी जेव्हा बघितलं थोडं रिअलाईज झालं की याचा मेन डोर हा आहे. हे बघा, तिकडनं येऊन हा जो पार्ट आहे हा सरळ असा मेन आहे आणि हा पुढे जाऊन बंद टोटली कोलॅप्स झालेला आहे. आय थिंक वाटतं सगळी दगडे येऊन हा पूर्ण बुजून गेला आहे आणि हा जो मेन पार्ट आहे असं वाटतं. आणि म्हणजे कन्फर्म नाही सांगू शकत, बट थोडंसं रिअलाईज होतं आहे की हाच एक मेन गेट आहे आणि जो तिकडनं जो बांधलेला आहे तो या गेटला असं वळसं घालून जातो आहे. सो माहीत नाही, मे बी हे जे गाईड असतील त्यांच्याकडूनच कळेल की ॲक्च्युअल काय होता, कोणता रस्ता होता मेन. आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं होतं की मला रिअलाईज झालं होतं की हा, आणि स्टार्टिंगला मी बोललो होतो की हा कुठे जाणारा रस्ता मला माहीत नव्हता, पण आता गाईड थ्रू मला कळालं की हा सुरुवातीचा तुळजाभवानीजवळ जायचा, तुळजाभवानी जे मंदिर आहे तिकडे जायचा हा जुन्या काळातला रोड होता. म्हणजे मेन हा गेट, हाच मेन गेट होता. मग ते लोक इकडे तुळजाभवानीजवळ जायचे आणि तिथून मग पुढचा प्रवास चालू करायचे. तर प्रतापगडाचा प्रवास संपलेला आहे आणि आता पुढचा प्रवास आहे मॅप्रोचा. प्रतापगडाचं जेवढं होईल तेवढं दर्शन केलेलं आहे. चला बघू आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आहे आता मॅप्रो गार्डन. सो बाय बाय. तर एक गोष्ट सांगायची विसरलो मी, हे जो मी ड्रेस घातलेला आहे तिकडे काकू आहेत, त्यांच्याकडे हा ड्रेस पर पर्सन 50 रुपयामध्ये मिळून जातो. तर तुम्हाला हा ड्रेस परिधान करायचा असेल तर तुम्ही या काकूंना भेटू शकता. सो यस, आणि इकडे येऊन फोटोग्राफी करू शकता जसं मी करून घेतलेली आहे. आणि सो आय हॅव एन्जॉयड अ लॉट विथ दिस कॉस्ट्यूम अँड अगेन बाय बाय. आपण आता प्रतापगडावरून निघालो आहोत. तर मी तुम्हाला गडावरनं अफजल खानाची समाधी दाखवली ती बोटानी, तर त्या समाधीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आता आम्ही इकडनं घरी चाललो होतो, घरी म्हणजे आमच्या स्टेच्या दिशेने चाललो होतो. तर हा इकडनं एंट्री पॉईंट आहे, सध्या नो एंट्री आहे इकडे, म्हणजे आपण कोणीही जाऊ शकत नाही अफजल खानांच्या समाधीजवळ. बघा, शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला पण त्याची रिस्पेक्ट पण ठेवली, मेल्यानंतर पण त्याची समाधी बांधली, हेच आपल्या शिवरायांचं मोठेपण आहे. सो चला आता आपल्या पुढच्या प्रवासाला चालू करूया.